सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही। पोलिसांच्या वतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले, मात्र 2 वर्ष झाली तरी अद्याप क्लीन चिट अहवाल कोर्टात प्रलंबितच आहे। कोर्टाने अद्याप हा अहवाल स्वीकारलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यात संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, अजित पवारांना सिंचन घोटाळ्यातली क्लीन चिट दिली होती, मात्र याला अद्याप कोर्टाची परवानगी नाही असं समजतंय, काय अधिक माहिती? नक्कीच, अजित पवार ज्यांना सिंचन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट सरकारच्या वतीने देण्यात आली होती, मात्र सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकरणात जर क्लीन चिट दिली जाते तर त्याचं प्रतिज्ञापत्र आहे ते कोर्टामध्ये सादर करावं लागतं। मात्र अद्यापही हे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलेलं आहे, मात्र कोर्टाने याला परवानगी दिलेली नाही। त्यामुळे कुठेतरी गेल्या 2 दिवसांपासून जशा पद्धतीने मोहित कंबोज यांचे ट्विट येत आहे त्या पद्धतीने बिग एनसीबीचा नेता कोण रडाडवर आहे, त्यामुळे कुठेतरी क्लीन चिट मिळालेली नाही, त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचंच नाव कुठेतरी समोर येत आहे। त्यामुळे सिंचन घोटाळ्यामध्ये जरी अद्यापही कुठल्याही प्रकारची क्लीन चिट आहे ती पूर्णता मिळाली नाही असंच म्हणावं लागणार आहे। कारण की जर क्लीन चिट पाहिजे असते त्यावेळेस कोर्टाकडून सहमती द्यावी लागते, मात्र कोर्टा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे सरकारच्या वतीने, मात्र हे पोलीस आणि सरकार या दोघांनी जेव्हा क्लीन चिट दिली जाते त्यानंतर पोलीस आपलं प्रतिज्ञापत्र आहे ते कोर्टात सादर करतं, मात्र कोर्टाने याला परवानगी देणं गरजेचं असतं, मात्र अद्यापही त्याला परवानगी मिळाली नाही अशी माहिती आहे जी सूत्रांकडून मिळते। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा सिंचन घोटाळा जो प्रकरण आहे ते पुन्हा निघेल आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांची चौकशी होऊ शकते आणि त्यानंतरून कुठली कारवाई होते हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की गेल्या 2 दिवसापासून मोहित कंबोज देखील आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या अडचणी कदाचित वाढू शकतात। धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे